हॅलो स्टुडंट्स कशा आहात बेटा मजेत ना मजेत असलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास केलाच पाहिजे सो वेलकम टू द फिफ्थ लेक्चर ऑफ लॉज ऑफ मोशन आत्तापर्यंत आपण या चॅप्टरचे चार लेक्चर्स पाहिलेले आहेत आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कुठला पार्ट कव्हर केला आहे सो इन लास्ट लेक्चर टू द वर्क डन बाय द वेरिएबल फोर्स सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं तर वर्क डनचा डेफिनेशन वर्क डन बाय द फोर्स ठीक आहे सो त्यानंतर आपण पाहिलं वर्क डन बाय द वेरिएबल फोर्स आपण त्याचे वेगवेगळे न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण वर्क एनर्जी थेरम पाहिला आणि लास्टच्या मध्ये आपण पाहिलं प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम अजून पण आपण या पॉईंटचे न्यूमेरिकल्स घेतलेले नाहीत आपण याचे न्यूमेरिकल्स कोलुजन या लेक्चरमध्ये घेणार आहोत आपण इथं फक्त प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम याच्याबद्दल चर्चा केलेली सो so, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार so, आहोत सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त दोनच पॉइंट कव्हर करणार आहोत एक असेल माझा सेंटर ऑफ मास आणि दुसरा असेल माझा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार नाही आहेत आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये जेवढं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आपण त्याच्याबद्दलच चर्चा करणार आहोत पण सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मासला आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे सो ना व्हाट इज सेंटर ऑफ मास तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं असेल की सेंटर ऑफ मास डेफिनेशन काय असेल व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास डेफिनेशन काय असेल तर एक सिंपल एक्सपेरिमेंट करूयात हा तुम्हाला पेन दिसतोय माझ्या हातामध्ये सो so, डिजिटल बोर्डचा हा पेन आहे हा पेन काय करतोय मी हा पेन बी राईट साईडने माझ्या राईट साईडने लेफ्ट साईडला थ्रो करतो ठीक आहे समजतं काय थ्रो केल्यानंतर तुम्ही जर पाहिला असेल तर हा पेन जो आहे बेटा माझा काय होतोय रोटेट होतोय रोटेट होत होत तो या पद्धतीने एक आर्क क्रिएट करून खाली येतो ठीक आहे तर आपण या मोशनला डिस्कस करण्याचा प्रयत्न करेन करणार आहोत हा याच्या अगोदर सपोज करा मी बॉल जर फेकला असता एक बॉल जर फेकला असता किंवा मेटल स्पियर जर फेकला असता तर मला कळालं असतं की बाबा याचा पात आता कसा दिसतो पॅराबोलिक दिसतोय ठीक आहे पण जेव्हा मी हा पेन फेकतोय पेन फेकल्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर याचं जे काही मोशन आहे ना ते कॉम्प्लेक्स आहे ठीक आता अशा ऑब्जेक्टचं मोशन जर मला स्टडी करायचं असेल आणि कॉम्प्लेक्सिटी जर वाढलेली असेल वाढत असेल, असेल तर त्या केसमध्ये सेंटर ऑफ मासचा यूज केला जातो एक्झॅक्टली कशा पद्धतीने पा आता थोडंसं पेनच्या मोशनबद्दल चर्चा करूयात तुम्ही जर पाहिलं असेल तर पेन माझा या पद्धतीनं पॅराबोलिक पात पण कव्हर करतोय सोबत तो काय करतो याचे दोन हे जे काही एक्स्ट्रीम पॉईंट्स आहेत हे काय करतायत हे, हे रोटेट पण होत आहेत आणि पुढे डिस्टन्स पण कव्हर करतायत तर सपोज कराय की आपण काय केलं या पेनचे वेगवेगळ्या इन्स्टंटला छोट्या टाईम इंटरवलला आपण पिक्चर्स घेतलेले आहेत ठीक आहे तर इथं पॉइंट दिसत आहेत कन्सिडर करा हा पॉईंट ए आहे ओके इनिशियल पोझिशन पॉईंट एची असे आहे त्यानंतर पॉईंट ए माझा इथे शिफ्ट होतोय कारण पेन काय होतोय माझा रोटेट होतोय बरोबर ना पेन काय होतोय माझा रोटेट होतोय सिमिलरली त्यानंतर पॉईंट ए माझा इथं येईल या केसमध्ये पॉइंट ए इथे येईल त्यानंतर माझा पॉइंट ए इथे येईल ओके समजतं आहे सो ही पोझिशन झाली पॉईंट ए ची व्हॉट अबाउट द पॉईंट बी सपोज करा हा पॉईंट बी आहे पॉईंट बी इनिशियली माझा खाली होता आता पॉईंट बी माझा वरती येतोय त्यानंतर पॉईंट बी पुन्हा माझा खाली येतोय त्यानंतर पुन्हा पॉईंट बी माझा वरती येतोय म्हणजेच काय होतं बेटा इथं हा जो काही ऑब्जेक्ट आहे ना हा माझा रोटेट होतोय ठीक आहे या पद्धतीने मला पॉईंट ए आणि पॉइंट बीचं मोशन दिसेल म्हणजेच काय तर हे पॉइंट काय करतायत रोटेट होत आहेत पण तुम्ही इथे क्लोजली ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला दिसेल इथं असा एक पॉईंट आहे जो रोटेट होत नाहीये ओके असा एक पॉइंट आहे जो रोटेट होत नाहीये तो पॉईंट म्हणजे हा पॉईंट सी दिसतोय हा पॉईंट सी तर हा पॉईंट काय भेटा तर या ऑब्जेक्टचा सेंटर आहे या ऑब्जेक्टचा सेंटर आहे मग आता या ऑब्जेक्टचा पाथ मी कशावरती डिफाईन करतोय तर या ऑब्जेक्टचा पाथ म्हणजेच काय मला काय म्हणायचंय का हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो कुठला पाथ कव्हर करतोय तर हा ऑब्जेक्ट कव्हर करतोय पॅराबोलिक पात माझं काय आन्सर असेल इथं तर हा ऑब्जेक्ट काय कव्हर करतोय तर हा ऑब्जेक्ट कव्हर करतोय पॅराबोलिक पाथ या पद्धतीने जर हे सगळं मी एकत्रितपणे ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर मला इथं दिसेल की ऑब्जेक्टचा जो काही पात आहे तो कसा दिसतोय मला पॅराबोलिक पासतोय ठीक आहे तर इथं काय होतंय हा असा पॉइंट आहे बेटा जो की हा डिस्टन्स कव्हर करते हा रोटेट होत नाहीये पण याच्यावरती आणि याच्या खालती जर आपण पॉईंट्स घेतले ठीक आहे तर मला काय दिसतील हे पॉइंट्स मला रोटेट होताना पण दिसत आहेत आणि समोर डिस्टन्स कव्हर करताना पण दिसत आहेत पण पॉइंट सी काय आहे तर पॉइंट सी हा मला फक्त पुढे डिस्टन्स कवर करताना दिसतोय ओके आणि या पॉईंट सीला बोललं जातं सेंटर ऑफ मास या पॉईंट सीला काय बोललं जातं सेंटर ऑफ मास का तर मी या ऑब्जेक्टचं मोशन आता स्टडी करू शकतोय का तर मला या सेंटर ऑफ मासचं मोशन समजलेलं आहे हा सेंटर ऑफ मास कुठल्या पाथवरती चालतोय तो समजलेला आहे okay. ओके तर मग सेंटर ऑफ मास ला कसं डिफाईन करणार आपण हाऊ टू डिफाईन द सेंटर ऑफ मास सो इट इज अ पॉइंट ॲट विच द होल मास ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉन्सन्ट्रेटेड सेंटर ऑफ मास म्हणजेच काय अ पॉइंट ॲट विच होल मास इट्स सपोज टू बी कॉन्संट्रेटेड ठीक है समझते हा पॉइंट कसा है हाँ हा असा पॉइंट आहे ज्या पॉइंटवरती ऑब्जेक्टचं पूर्ण मास कसं असेल माझं कॉन्सन्ट्रेटेड असेल आणि मला तो जर पॉइंट भेटला भेटा तर मला लॉज ऑफ मोशन जे काय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आहे ते अप्लाय करता येईल इथं जर बघितलं पॉईंट ए आणि पॉईंट बी इथं मला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अप्लाय करता येणार नाही पॉईंट ए आणि पॉईंट बी वरती कारण ते काय होत आहेत रोटेट पण होत आहेत आणि ते पुढे पण चालत आहेत पण सी पॉइंटला जर पाहिलं तर तो रोटेट होत नाहीये तो कसा दिसतोय मला या पद्धतीनं पॅराबोलिक पाथ कव्हर करताना दिसतोय तर यालाच बोललं जातं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ मास म्हणजेच काय तर हा असा पॉइंट आहे ऑब्जेक्टचा ऍट विच होल मास इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सगळ्या मास माझा त्या पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट झाला आहे ओके ठीक सो दिस सेंटर ऑफ मास रिप्रेझेंट द होल ऑब्जेक्ट सेंटर ऑफ मास काय रिप्रेझेंट करतो सेंटर ऑफ मास रिप्रेझेंट्स द होल ऑब्जेक्ट तो पूर्ण ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करत असतो ओके ठीक हा पूर्ण काय करतोय मला ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करतोय समजून घ्या व्यवस्थित पहा त्याला आपण याची डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न केलेला इथं ठीक आहे सो आता पहा जर मी याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला मी जर याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं तर काय होईल न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय सांगतो जर मी फोर्स लावला तर तो काय होतो बेटा एक्सलरेट होतो जर मी एक्सटर्नल फोर्स लावला तर ऑब्जेक्ट काय झाला पाहिजे माझा एक्सलरेट झाला पाहिजे ठीक आहे तर याच पद्धतीने काय झालं मी याला एक्सटर्नल फोर्स लावला म्हणून हा जो काही ऑब्जेक्ट आहे ना या ऑब्जेक्टचं से सेंटर ऑफ मास काय झालं एक्सेलरेट झालं आणि या सेंटर ऑफ मासचं से एक्सेलरेशन माझं किती बनेल ए बनेल तर मला ए आणि बी पॉइंट आता याच्याशी काही घेणं देणं नाही वन्स आय नो द सेंटर ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट आय कॅन अप्लाय द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओके ठीक समजत आहे तर सिंपल आहे सेंटर ऑफ मास म्हणजेच काय तर पॉईंट ऍट विच द होल मास इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ट्राय टू सी द सेंटर ऑफ मास ऑफ टू पार्टिकल्स सेंटर ऑफ मास तर काही गोष्टी आहेत त्या पण समजून घ्या सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं तर ते कॉर्डिनेट्स असतात सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास म्हणजे काय तर ते कॉर्डिनेट आहेत तर कॉर्डिनेट आहेत म्हणजेच काय एक्स आणि वाय एक्स वाय आणि थ्री डी मध्ये जर घेतला तर तुम्ही ते असेल एक्स वाय अँड झेड कॉर्डिनेट ते कॉर्डिनेट आहे ठीक याला काही युनिट नसेल सेंटर ऑफ मासला तर ही क्वांटिटी काय ठीक आहे सॉरी मी याला युनिट नाही असं म्हणालो नाही याला युनिट असेल कॉर्डिनेट आहे तर कॉर्डिनेटचं युनिट काय असतं मीटर क्लिअर मीटर सेंटीमीटर या पद्धतीने मला भेटेल तर थोडक्यात काय क्या तर हे कॉर्डिनेट्स आहेत ही काही वेगळी क्वांटिटी नाही आहे ही काही फिजिकल क्वांटिटी नाही आहे हे कॉर्डिनेट्स आहेत कॉर्डिनेट्स आहेत याचा अर्थ काय भेटा तर मला काय माहीत असणं गरजेचं आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये ओरिजिन माहीत असणं गरजेचं आहे ओरिजिन नीड्स टू बी स्पेसिफाईड जर कॉर्डिनेट पाहिजे असतील तर मला ओरिजिन माहीत असणं गरजेचं आहे सिम्पल क्वेश्चन करून पाहूया तिथं मी तुम्हाला इथं बोर्डवरती आय होप यू आर एबल टू सी धिस पॉईंट पॉईंट पी मी असा हा पॉईंट पी दिलेला आहे मी तुम्हाला एक सिम्पलचा क्वेश्चन विचारतोय की मला पॉईंट पीचे कॉर्डिनेट सांगा ठीक आहे मला पॉइंट पीचे कॉर्डिनेट सांगा तुम्हाला सांगता येतील का कॉर्डिनेट्स काही लोक म्हणतील सर एक्स कॉमा वाय ठीक आहे पण हे कॉर्डिनेट नाही ते जनरलाइज आहे कॉर्डिनेट म्हणजेच काय एक मीटर दोन मीटर ठीक आहे या पद्धतीनं या पद्धतीनं असलं पाहिजे ते सो मी याचे कॉर्डिनेट सांगू शकत नाही का सांगू शकत नाहीये कारण मला याचा ओरिजिन माहिती नाहीये ओरिजिन चेंज झाला की याचे कॉर्डिनेट्स चेंज होतील सपोज करा मी ओरिजिन इथं घेतोय ओरिजिन इथं घेतो मी या पद्धतीने एक्स आणि वाय ॲक्सिस घेतो तेव्हा असं जर असेल तेव्हा मला पॉईंट पीचे कॉर्डिनेट सांगता येतील सपोज करा मी ओरिजि ओरिजिनच चेंज करून टाकला एक्स आणि वाय कॉर्डिनेट मी या पद्धतीने घेतले ठीक आहे तर या एक्स वाय ॲक्सिससाठी साठी पॉइंट पीचे कॉर्डिनेट्स चेंज होतील समजतं काय सो सेंटर so, ऑफ मास काय तर हे कॉर्डिनेट्स आहेत कॉर्डिनेट्स जर फाइंड आउट करायचे असतील तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं की ओरिजिन स्पेसिफाय करणं जेव्हा आपण एखादं क्वेश्चन सॉल्व करू ठीक आहे तेव्हा आपल्याला तिथं ओरिजिन कन्सिडर करावं लागेल त्यानंतर त्याचे कॉर्डिनेट्स मला फाइंड आउट करता येतील सो सेंटर ऑफ मास इज नथिंग बट द कॉर्डिनेट्स आणि आपल्याला इथं काय हवं आहे तर आपल्याला हवं आहे बेटा ओरिजिन पाहिजे त्यानंतरच मला याचं सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करता येईल ठीक आहे सो विल ट्राय टू सी द सेंटर ऑफ मास फॉर मास ऑफ टू पार्टिकल्स दोन पार्टिकल्स जर असतील तर त्याचं सेंटर ऑफ मास कशा पद्धतीनं असेल ठीक आहे तर कन्सिडर करा माझ्याकडे दोन पार्टिकल आहेत मी इथं कन्सिडर करतो एम वन इथं कन्सिडर करतो एम टू दोन पार्टिकल आहेत या दोघांमध्ये डिस्टन्स दिलेला आहे एक्स या दोघांमध्ये डिस्टन्स दिलेला आहे एक्स ठीक आहे आपण सुरुवातीला याला जनरलाइज डिफाईन करण्याचा प्रयत्न करू ठीक तर हा इथून रिमूव्ह करतोय मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहितो आहे अगेन आय डोंट वॉन्ट टू क्रिएट द अननेसेसरी कन्फ्युजन इयर तर मला इथं सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट एक्स सेंटर ऑफ मास तर त्याला असं लिहिलं जातं एक्स सेंटर ऑफ मास जर माझ्याकडे दोन पार्टिकल असतील तर त्याचा फॉर्म्युला असेल एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू

सेंटर ऑफ मास चा फॉर्म्युला माझा काय असेल एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास इज एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू बाय एम वन प्लस एम टू आणि वाय सेंटर ऑफ मास कसा असेल माझा एम वन वाय वन प्लस एम टू वाय टू बाय एम वन प्लस एम टू ओके तर इथं आपण एक काम करू शकतो पोझिशन वेक्टरचाही सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करू शकतो सो सेंटर ऑफ मास ऑफ अ पोझिशन वेक्टर तर तो काय बनेल तर तो बनेल बेटा एम वन आर वन प्लस एम टू आर टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू समजतंय तर हा माझा पोजिशन वेक्टरचा सेंटर ऑफ मास असेल क्लिअर समजतंय तर हे सिंपल तीन डेफिनेशन्स आहेत समजून घ्या तर सेंटर ऑफ मास म्हणजेच काय भेटा तर ते कॉर्डिनेट आहेत जर कॉर्डिनेट फाइंड आऊट करायचे असतील तर मला ओरिजिन घेणं गरजेचं आहे आता आपण हा फॉर्म्युला कशा पद्धतीने लावायचं त्यासाठी सिंपल न्यूमेरिकल करण्याचा प्रयत्न करूयात सो कन्सिडर करा माझ्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत दोन बॉडीज है एक ऑब्जेक्ट मसल वन के ऑब्जेक्ट मसल टू के जी एंड दे आर लोकेटेड एट वन कॉमा टू एंड माइनस वन कॉमा थ्री ओके रिस्पेक्टिवली कैल्कुलेट द कॉर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ मास क्वेश्चन पा कैलक्युलेट द कॉर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ मास तर मला एक्स सेंटर ऑफ मास कैल्क्युलेट कराए सो एक्स सेंटर ऑफ मास इज इक्वल टू एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू ठीक हा ऑब्जेक्ट वन घेतोय हा ऑब्जेक्ट टू घेतोय तर त्याचं मास किती आहे वन एक्स वन किती असेल तर मग ते पण दिसतं मला इथं वन सो वन इंटू वन प्लस एम टू किती आहे बेटा टू के जी आणि एक्स टू किती आहे माझ्याकडे तर तो आहे मायनस वन के जी डिवायडेड बाय टोटल मास किती आहे माझ्याकडे वन प्लस टू सो so, आन्सर किती बनेल वन प्लस मायस टू डिवायडेड बाय थ्री सो आन्सर विल बी इक्वल टू मायनस वन बाय थ्री मायनस वन बाय थ्री समजतंय सो धिस इज द एक्स सेंटर ऑफ मास आन्सर किती येत आहे बेट आपलं तर आन्सर येतं या केसमध्ये मायनस वन बाय थ्री त्यानंतर वाय सेंटर ऑफ मास वाय सेंटर ऑफ मास कसं भेटेल तर मला याचे वाय कॉर्डिनेट्स हवेत फॉर्म्युला बनेल माझा एम वन वाय वन प्लस एम टू वाय टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू एम वन प्लस एम टू सो so, एम वन माझ्याकडे वन आहे वाय वन किती आहे टू प्लस एम टू किती आहे टू वाय टू किती आहे बेटा थ्री टोटल मास किती आहे माझ्याकडे वन प्लस टू सो धिस विल बिकम एज अ टू प्लस सिक्स डिवायडेड बाय थ्री सो इट विल बिकम ॲज अ एट बाय थ्री एट बाय थ्री तर फायनल आन्सर कसं असेल आपलं सो फायनल आन्सर दॅट इज कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू मायस वन बाय थ्री कॉमा एट बाय थ्री मायनस वन बाय थ्री कॉमा एट बाय थ्री तर याचा फायनल आन्सर असेल या पद्धतीने खूप इझी क्वेश्चन आहे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे मला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज ठेवायचे आहेत आय विल गेट इमिडिएट आन्सर ना टू पार्टिकल्स ऑफ वन के जी मास अँड टू के जी आर लोकेटेड ऍट एक्स इज इक्वल टू झिरो अँड एक्स इज इक्वल टू थ्री मीटर फाइंड द पोजिशन ऑफ देअर सेंटर ऑफ मास तर मला काय करायचं आता यांचं सेंटर ऑफ मासचं पोझिशन फाइंड आउट करायचं सो फर्स्ट विल ट्राय टू ड्रॉ द सिस्टम आपण इथं काम करूयात एक सिस्टम ड्रॉ करायचा प्रयत्न करूयात हा असेल माझा एम वन आणि हा असेल माझा एम टू यांनी काय दिलंय वन के जी मास एम वन म्हणजेच वन के जी मास तो कुठं आपला झिरोवरती आहे म्हणजेच तो कुठं असला पाहिजे ओरिजिनवरती तो कुठं असला पाहिजे ओरिजिनवरती ठीक तर हे माझं ओरिजिन असेल या पद्धतीने आता या दोन मास मध्ये डिस्टन्स किती दिलाय त्यांनी थ्री मीटर डिस्टन्स इज घेऊन आज अ थ्री मीटर तीन मीटरचं डिस्टन्स आहे ठीक आहे सो so, थ्री मीटर इज अ डिस्टन्स ओके okay. ना आता हे बा मला ओरिजिन माहिती आहे मला या दोघांमधलं डिस्टन्स माहिती आहे सो मी काय करेन तर मी याचे कॉर्डिनेट फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करेन सो so, कॉर्डिनेट ऑफ एम वन एम वनचे कॉर्डिनेट किती बनतील बेटा तर एम वन चे कॉर्डिनेट बनतील झिरो 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 का तर तो कुठं आहे ओरिजिनवरती नाव एम टू चे कॉर्डिनेट्स किती बनतील एम टू चे कॉर्डिनेट डिस्टन्स किती आहे थ्री मीटर ओरिजेंटल डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे झिरो सो एम टू चे कॉर्डिनेट्स बनतील थ्री कॉमा झिरो तर मला काय करायचं इथं वाय सेंटर ऑफ मास आणि एक्स सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करायचे सो एक्स सेंटर ऑफ मास चा फॉर्म्युला आहे एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू ओके सो एम वन किती आहे माझ्याकडे वन एक्स वन किती आहे बेटा झिरो एम टू किती आहे माझ्याकडे टू एक्स टू किती आहे तर ते आहे थ्री डिवायडेड बाय वन प्लस थ्री सो मला आंसर किती भेटेल सिक्स वन प्लस टू सो आन्सर विल बी इक्वल टू सिक्स बाय थ्री इज इक्वल टू टू सिक्स बाय थ्री इज इक्वल टू टू ओके सिंपल क्वेश्चन आहे तर सेंटर ऑफ मास एक्स सेंटर ऑफ मास इज दर ऑफ मास इन एक्स डायरेक्शन किती आलं माझ्याकडे दोन त्यानंतर वाय सेंटर ऑफ मास वाय सेंटर ऑफ मास किती बनेल एम वन वाय वन प्लस एम टू वाय टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू इथे जर पाहिलं वाय वन आणि वाय टू माझे झिरो आहेत तर आन्सर किती बनेल वन इंटू झिरो प्लस टू इंटू झिरो डिवायडेड बाय वन प्लस टू सो आन्सर इज गोइंग टू बी झिरो सो कॉर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ मास पोजिशन ऑफ द सेंटर ऑफ मास तर किती बनेल कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास तर माझा आन्सर किती असेल सो दॅट विल बी इक्वल टू टू कॉमा झिरो दॅट विल बी इक्वल टू टू कॉमा झिरो सिम्पल क्वेश्चन आहे याच्यामध्ये हे पास इज इक्वल टू झिरो ऑलरेडी ओरिजिन दिला होता सो so आपण त्याला खूप इझी पद्धतीने फाइंड आउट करू शकलो नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन टू पॉइंट ऑब्जेक्ट्स ऑफ वन पॉईंट फाईव्ह ग्राम अँड टू पॉईंट फाईव्ह ग्राम रिस्पेक्टिव्हली आर ॲट अ डिस्टन्स ऑफ सिक्स्टीन सेंटीमीटर अपार्ट नाऊ द सेंट Gram. Find the value of x. center ऑफ मास इज at अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द ऑब्जेक्ट ऑफ मास वन पॉइंट फाय ग्राम value द व्हॅल्यू ऑफ एक्स तर आपल्याला काय केलं बेटा तर इथं सेंटर ऑफ मास दिलेला आहे ठीक आहे सेंटर ऑफ मास सॉरी नॉट सेंटर ऑफ मास आपल्याला हा सेंटर ऑफ मास एक्स टर्म्स मध्ये दिलेला आहे आणि तीच व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे ठीक आहे तर कशा पद्धतीने बाप तर सगळ्यात आोगा आपण हा सिस्टम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूयात इथं असेल एम वन इथं असेल एम टू दोघांमध्ये किती डिस्टन्स दिलेला आहे तर ते दिलेलं so, आहे मला सिक्स्टीन सेंटीमीटर सो या दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे सिक्स्टीन सेंटीमीटर ठीक आहे डिस्टन्स बिटवीन इज सिक्स्टीन सेंटीमीटर So, ना the आता याच्यामध्ये काय मला ओरिजिन माहिती नाही सो आय विल कन्सिडर द ओरिजिन तर मी कन्सिडर करतोय जे काही आपण मेजरमेंट करणार आहोत ते एम वनपासून करणार आहोत वन्स आय नो द ओरिजिन देन आय कॅन गेट द कॉर्डिनेट्स मी प्रत्येक मासचं इथं कॉर्डिनेट आता लिहू शकतो तर एम वन चे कॉर्डिनेट किती होतील झिरो कॉमा झिरो एम टू चे कॉर्डिनेट किती होतील बेटा डिस्टन्स किती दिलाय सोळा सेंटीमीटर डिस्टन्स आहे डिस्टन्स किती आपला सोळा सेंटीमीटर सो धिस विल बिकच सिक्स्टीन कॉमा झिरो सिक्स्टीन कॉमा झिरो ठीक आहे आता आपल्याला काय दिलं आहे त्यांनी दिलंय सेंटर ऑफ मासचं पोझिशन सेंटर ऑफ मासचं पोझिशन किती दिलेलं आहे तर सेंटर ऑफ मासचं पोझिशन दिलेलं आहे आपल्याला एक्स सपोज करा की ते इथं असेल ते कुठं असेल इथं असेल ठीक आहे तर आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे तर मी ते लिहू शकतो एक्स सेंटर ऑफ मास इज इक्वल टू एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू एक्स सेंटर ऑफ मास्टची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला एक्स एम वन किती आहे वन पॉईंट फाय ग्राम एक्स वन किती आहे झिरो एम टू किती आहे बेटा टू पॉईंट फाय ग्राम एक्स टू किती आहे एक्स टू किती आहे आपल्याकडे सो एक्स टू इज गोइंग टू बी द सिक्सटीन डिवायडेड बाय वन पॉईंट फाईव्ह प्लस टू पॉईंट फाईव्ह तर हे किती बनेल वन पॉईंट फाईव्ह दॅट विल बिकम ॲज अ झिरो प्लस this will become as a 40 divided by 4.0 so answer will be equal to 40 divided by 4 so answer will be equal to 10 answer will be equal to 10 टू तर या केस केसमध्ये बेटा आपल्याला आन्सर भेटेल 10 सेंटीमीटर ओके ठीक समजत आहे अगेन ओरिजिन चेंज करून आपण करू शकतो ओरिजिन चेंज करून करू शकतो आपण इथं जर घेतलं तर ओरिजिन चेंज होईल एम टू च्या ठिकाणी जर आपण ओरिजिन घेतला असतं तर आपला आन्सर काहीतरी वेगळं आलं असतं सो so, सेंटर ऑफ मास कशावरती डिपेंड करतोय तर तो डिपेंड करतो बेटा आपण जो काही ओरिजिन घेतोय त्यावर ना सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टम ऑफ एन पार्टिकल्स आतापर्यंत आपण पाहिलं की माझ्याकडे फक्त दोनच पार्टिकल होते जर माझ्याकडे एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर त्या केसमध्ये सेंटर ऑफ मास कसा बनेल एज फॉर्म्युला है तो कशा पद्धति चेंज होता पा? एक्स सेंटर ऑफ मास आता पार्टिकल्स कि मैक एन तो धीस विल बी इक्वल टू एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू अपू एम एन एक्स एन डिवाइडेड बाय एम वन प्लस एम टू तर एम एन तो चेंज हुई या ने चेंज ओके समेशनच्या फॉर्म मध्य लिखू श मैं लिखो आई इज इक्वल टू वन टू एन मैं पार्टिकल्स पार्टी एन आहेत तो दिस कैन बी रिटर्न एज एम आई आर आई एम आई आर बाय समेशन फ्रॉम आई इज इक्वल टू आई न एक काम करो इधे जे इज इक्वल टू वन विच विल बी इक्वल टू 1 to n and this will become as mj this will become as mj okay ठीक मी मुद्दा मुन ही change केले काय वो तो तू भी काय करता है मैं मैं cancel मैं करे answer राइल summation from i is equal to 1 to n which is equal to ri no that is the wrong way तर मला भेटेल x center of mass या पद्धतीने similarly y center of mass कसा भेटेल y center of mass एक्स्ट्रा ठिकाणी मी काय लिहिणार आहे आता फक्त वाय लिहिणार आहे बेटा सो एम वन वाय वन प्लस एम टू वाय टू अप टू एम एन वाय एन डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू अप टू एम एन सो यालाच आपण समेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आय इज इक्वल टू वन टू एन एम आय इथं मी आर आय लिहिलं आहे बेटा सो जस्ट आय विल चेंज हिस पार्ट

एम आय आर आय डिवायडेड बाय समेशन फ्रॉम आय इज इक्वल टू वन टू एन एम आय ठीक आहे सो धिस इज गोइंग टू बी द सेंटर ऑफ मास फॉर द पोजिशन व्हेक्टर पोझिशन व्हेक्टर साठी हे कॉर्डिनेटसाठी असेल हा माझा पोझिशन वेक्टर असेल सो या क्वेश्चनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला पोजिशन वेक्टर दिलेला आहे तीन मासेस दिलेले आहेत फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ देअर सेंटर ऑफ मास तर मला इथं काय फाइंड आऊट करायचं तर आर सेंटर ऑफ मास फाइंड आऊट करायचं आहे तर आर सेंटर ऑफ मास मला कसं भेटेल सो आर सेंटर ऑफ मास विल बी इक्वल टू एम वन आर वन प्लस एम टू आर टू प्लस एम थ्री आर थ्री डिवाइडेड बाय वन प्लस एम टू प्लस एम थ्री जस्ट पुट द वैल्यूज इन दिस एक्सप्रेशन या एक्सप्रेसन एक्सप्रेसन मध्य वैल्यूज सो एम वन इज वन आर वन कि है मे आई कैप प्लस फोर जे कैप प्लस के कैप प्लस आर टू किती आहे सॉरी एम टू किती आहे आपल्याकडे टू के जी आर टू आहे माझ्याकडे आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप त्यानंतर आर थ्री किती आहे तर एम थ्री थ्री के जी आर थ्री असेल माझा टू आय कॅप मायनस जे कॅप मायनस टू के कॅप डिवायडेड बाय टोटल मास असेल वन प्लस टू प्लस थ्री वन प्लस टू प्लस थ्री सो धिस विल बिकम ॲज

थ्री जे कैप थ्री जे कैप प्लस टू के कैप थ्री के कैपर माइनस सिक्स के कैप डिवाइडेड बाय सिक्स तो अपन लिखू या पद्धति ने हे बनेल बेटा थ्री बाय टू आई कैप प्लस वन बाय टू जे कैप मायस वन बाय टू के कॅप सो धिस इस गोइंग टू बी दुझिशन व्हेक्टर ऑफ अ सेंटर ऑफ मास तर हा पोझिशन व्हेक्टर आहे माझ्या सेंटर ऑफ मास सिंपल फॉर्म्युला फोर पार्टिकल्स ऑफ मास वन के जी टू के जी थ्री के जी फोर के जी आर प्लेस्ड ऍट द फोर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर हॅव्हिंग साईड वन मीटर ठीक आहे तर मला काय लागणार आहे स्क्वेअर लागणार आहे ज्याची साईड दिलेली आहे वन मीटर सो कन्सिडर धिस ॲज अ स्क्वेअर त्यांनी पॉईंट दिलेले आहेत बेटा हा पॉइंट कन्सिडर करा ए हा पॉईंट कन्सिडर करा बी हा पॉईंट कन्सिडर करा सी हा पॉईंट कन्सिडर करा डी तर यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे वन मीटर हा स्क्वेअर आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द पार्टिकल्स आता हा असा सिस्टम आहे या सिस्टमचा मला काय करायचं पोझिशन सेंटर ऑफ मासची पोझिशन फाइंड आऊट करायचं सो so, फर्स्ट स्टेप याच्यामध्ये काय असेल तर फर्स्ट स्टेप असेल बेटा याच्यामध्ये ओरिजिन आता या क्वेश्चनमध्ये मला ओरिजिन घ्यावा लागेल ठीक सो so, तुम्ही कुठेही ओरिजिन घेऊ शकता पॉइंट ए वरती घेऊ शकता पॉईंट डीवरती घेऊ शकता अगेन इट्स ऑब्जर्वर चॉईस ही तुमची चॉईस आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ओरिजिन घेऊ शकता ठीक आहे तर मी इथं काय करतोय बेटा तर मी ओरिजिन घेतोय पा ज्या पद्धतीने तर हा माझा ओरिजिन असेल ए पॉइंट इज गोइंग टू बी द ओरिजिन मी ए पॉइंटला ओरिजिन घेतोय ठीक आहे वन्स आय नो द ओरिजिन ओरिजिन कुठं आहे हे जर समजलं तर माझ्या पुढचं काम काय असेल तर मला त्याचे कॉर्डिनेट्स लिहायचे आहेत ठीक आहे हे डिस्टन्स किती आहे वन मीटर हे डिस्टन्स किती आहे वन मीटर सो एचे कॉर्डिनेट्स काय होतील आता झिरो कॉमा झिरो चे कोऑर्डिनेट्स काय होतील झिरो कॉमा झिरो बी चे काय होतील तर ते बनतील झिरो कॉमा वन सी चे कॉर्डिनेट्स काय होतील बेटा हा वन आहे हा वन आहे तर सीचे कॉर्डिनेट्स पण बनतील वन कॉमा वन आणि डीचे कॉर्डिनेट्स किती बनतील वन क्वामा झिरो समजतंय का आहे डिस्टन्स किती दिलाय त्यांनी वन मीटर ठीक आहे डिस्टन्स किती दिलाय वन मीटर स्क्वेअर आहे वन मीटर तर मला काय करायचंय याचा यूज करायचंय कशासाठी तर प्रत्येक पॉइंटचे कॉर्डिनेट्स मला कैलक्युलेट करना आता ए ची वैल्यू है वन के जी मस बी ची वैल्यू है टू के जी सी ची थ्री के जी और डी ची फोर के जी सो हियर वी कैन फाइंड आउट द एक्स सेंटर ऑफ मास विच कैन बी रिटर्न एज एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू प्लस एम थ्री एक्स थ्री प्लस एम फोर एक्स फोर डिवाइडेड बाय एम वन प्लस एम टू प्लस एम थ्री प्लस एम फोर ठीक है वन मे का बेटा तो वन इज नथिंग बट ए टू इज नथिंग बट बी सी इज नथिंग बट थ्री एंड डी इज नथिंग बट फोर अपन पद्धतिने घो एम वन वन एक्स वन किए बेटा ए चा एक्स कॉर्डिनेट किसी है जीरो नेक्स्ट एम टू कि टू एक्स टू किए तो एक्स टू अगेन दैट इज गोइंग टू बी जीरो फॉर बी प्लस एम थ्री क्री एक्स थ्री कल तो सी साक्स थ्री है मजा वन ठीक है एक्स कॉर्डिनेट आहे त्याचा वन त्यानंतर पुढे डी साठी पहा फोर इंटू वन फोर इंटू वन डिवायडेड बाय वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर सो धिस विल बिकम ॲज थ्री प्लस फोर दॅट इज सेवन सेवन बाय टेन ठीक सो धिस इज गोइंग टू द गोइंग टू बी द व्हॅल्यू ऑफ एक्स सेंटर ऑफ मास त्यानंतर मी वाय सेंटर ऑफ मास पण फाइंड आउट करू शकतो फॉर्म्युला बनेल आपला एम वन वाय वन प्लस एम टू वाय टू प्लस एम थ्री वाय थ्री प्लस एम फोर वाय फोर डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू प्लस एम थ्री प्लस एम फोर अरे पहा आपल्याला आता याची व्हॅल्यू माहिती आहे एम वन प्लस एम टू प्लस एम थ्री प्लस एम फोर सो ती व्हॅल्यू किती आहे टेन मी डायरेक्टली लिहितो आहे ना एम वन किती आहे वन वाय वन किती आहे झिरो एम टू आहे टू वाय टू किती असेल वन एम थ्री आहे तीन वाय थ्री किती आहे वन ओके आणि एम फोर आहे चार वाय थ्री किती आहे बेटा तर ते आहे झिरो सो हे किती बनेल टू प्लस थ्री फो सो फाय बाय टेन फाय बाय टेन सो याचा आन्सर येईल फाय बाय टेन दॅट इज वन बाय टू वन बाय टू सो मला कॉर्डिनेट्स भेटतील सो कॉर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ मास ऑर द पोजिशन ऑफ द सेंटर ऑफ मास पोजिशन विचारलं याचा अर्थ आपल्याला कॉर्डिनेट्स विचारलेला कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास दॅट विल बी इक्वल टू एक्स किती आहे माझ्याकडे सेवन बाय टेन वाय किती आहे माझ्याकडे वन बाय टू सेवन बाय टेन अँड वन बाय टू ओके ठीक समजत आहे तर हे पा अगेन ए बी सी डी जर मी ए इथं न घेता ए इथं घेतला असता ठीक आहे जर मी मास चेंज केले असतं तर आपला आन्सर चेंज झाला असतं मास जर चेंज केलं असतं तर आपला आन्सर चेंज झालं असतं काय चेंज झालं असतं बेटा हा वरती शिफ्ट झाला असतं ए बी सी डी ठीक आहे तर डीचं मास किती झालं असतं फोर झालं असतं फोर इंटू त्या केसमध्ये झिरो झिरो झाला असतं सो हे डिपेंड करतं या ज्या काही व्हॅल्यूज आहेत हे जे काही आन्सर आहे माझं कशावरती डिपेंड करतं हे आन्सर माझं डिपेंड करतं पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑब्जेक्टची पोझिशन झाली चेंज झाली तर सेंटर ऑफ मासचं पण लोकेशन माझं काय होणार आहे चेंज होणार आहे नेक्स्ट

बघूयात आपला आन्सर तेच राहतं का वेगळं येतं ते पण आपण डिस्कस करून घेऊयात ठीक आहे तर कन्सिडर करा इथं माझा एम वन आहे हा टू के जी हा आहे एम टू हा फोर के जी आहे एम थ्री हा सिक्स के जी आहे सिक्स के जी ठीक आहे तर काय करतोय पहा आपण एक क्वेश्चन दोन वेगवेगळ्या ओरिजिनने करतोय आपण ठीक आहे तर याच्यामध्ये काय करणार आहे मी आता तर याच्यामध्ये सिक्स के जीला मी ओरिजिन कन्सिडर करेन जस्ट आय विल कन्सिडर दिस सिक्स के जी इज प्लेस्ड ॲट ओरिजिन हा सिक्स के जी कुठं प्लेस केलेला आहे ओरिजिनला ठीक आहे साइड किती आहे वन मीटर साईड किती आहे वन मीटर तर मला काय आहे फोर के जी सिक्स के जी आणि टू के जीचे चे फाईंड फाइंड आउट करायचे सिक्स के जीचं भेटून जातील कारण तो ओरिजिनला आहे फोर जाईल तर तो किती असेल बेटा वन कॉमा झिरो वॉट अबाउट टू के जी तर आता टू के जी चे कॉर्डिनेट्स कसे भेटतील तर हा आहे इक्विलॅटरल ट्रायंगल हा जर इक्विलॅटरल ट्रॅंगल असेल ओके okay. आणि आपण इथून जर असं एक परपेंडिक्युलर टाकू तर हा काय करेल या साईडला बायसेक्ट करेल या साईडला काय करेल तो बायसेक्ट करेल हा अँगल किती आहे माझा हा अँगल बनेल बेटा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणून हा अँगल बनेल सिक्स्टी डिग्री सो आय एम इंटरेस्टेड इन दिस हाईट याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे सो मी याला कन्सिडर करतो एक्स याला कन्सिडर करतो एक्स हा एक्स आहे हा किती बनेल तर हा बायसेक्ट करतो म्हणून हा बनेल वन बाय टू हा बनेल वन बाय टू सो एक्सची व्हॅल्यू कशी भेटेल एक्सची व्हॅल्यू कशी भेटेल बेटा तर टॅन सिक्स्टी एक्सची व्हॅल्यू कशी भेटेल टॅन सिक्स्टी या ट्रायंगलमध्ये पहा टॅन सिक्स्टी इज इक्वल टू ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हाय सॉरी ऍटजन साईड सो एट साईड आहे वन बाय टू सो धिस विल बिकम ॲज अ टू एक्स धिस विल बिकम ऍज अ टू एक्स नाऊ टेन सिक्स्टी टेन सिक्स्टीची व्हॅल्यू किती असते रूट थ्री टेन सिक्स्टी इज इक्वल टू रूट थ्री ओके सो रूट थ्री इज इक्वल टू टू एक्स तर एक्सची व्हॅल्यू भेटेल मला इथं रूट थ्री बाय टू एक्स एक्सची व्हॅल्यू भेटेल मला रूट थ्री बाय टू वॉट इज एक्स एक्स इज नथिंग बट द वाय कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट एक्स काय माझा इथं वाय कॉर्डिनेट सो आपण एक काम करूयात तो अवॉइड द कन्फ्युजन मी एक्स्ट्रा ठिकाणी त्याला करतोय वाय ठीक आहे एक्स्ट्रा ठिकाणी मी काय करतो आहे आता त्याला वाय करतोय सो धिस इज वाय धिस विल बिकम एज वाय इन टू टू वाय सो वाय विल बी इक्वल टू रूट थ्री बाय टू तर मला टू के जीचे कॉर्डिनेट्स भेटतील टू के जीचे कॉर्डिनेट्स किती आहेत बेटा वन बाय टू एक्स कॉर्डिनेट आहे हा कमा रूट थ्री बाय टू कमा रूट थ्री बाय टू या पद्धतीने ओके ठीक जस्ट वी विल डू वन थिंग आपण याला इथून रिमूव्ह करूयात आपण याला पुढच्या पेजवरती सॉल्व्ह करूयात ओरिजिन चेंज करणार आहोत डोंट वरी नाव मला इथं भेटलेलं आहे एक्स कॉर्डिनेट टू के जीचे आणि वाय कॉर्डिनेट टू के जीचे सो जस्ट आय विल अप्लाय द्या फॉर्म्युला एक्स सेंटर ऑफ मास किती मासेस आहेत तीन तर फॉर्म्युला कसा बनेल एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू प्लस एम थ्री एक्स थ्री डिवायडेड बाय एम वन प्लस एम टू प्लस एम टू एम थ्री सो एम वन आपण याला कन्सिडर करतोय याला एम टू कन्सिडर करतोय याला एम थ्री कन्सिडर करतोय ठीक आहे वन टू थ्री सो एम वन किती आहे बेटा सिक्स त्याचा एक्स कॉर्डिनेट किती आहे झिरो एम टू किती आहे बेटा टू त्याचा एक्स कॉर्डिनेट किती आहे वन बाय टू एम थ्री किती आहे फोर त्याचा एक्स कॉर्डिनेट किती आहे वन डिवायडेड बाय सिक्स प्लस टू प्लस फोर बने टू टू कैंसल हा बने बेटा फाय ट्वेल्व हाथी बने ट्वेल्व वाई सेंटर ऑफ मास वाई सेंटर ऑफ मास कसा भेटेल एम टू वाय टू प्लस एम थ्री वाई थ्री डिवाइडेड बाय वन प्लस एम टू प्लस एम थ्री ठीक है एम वन आप सिक्स वाय वन किती आहे तर जीरो एम टू घेतलेला आपण टू के जी वाय टू किती आहे बेटा तर तो आहे आपला रूट थ्री बाय टू प्लस एम थ्री किती आहे फोर के जी एम थ्री किती आहे फोर के जी आणि त्याचा वाय कॉर्डिनेट किती आहे झिरो तर हा भेटेल मला सिक्स प्लस टू प्लस फोर टू टू कॅन्सल सो आय विल गेट हिअर आन्सर ऍज रूट थ्री बाय ट्वेल्व रूट थ्री बाय ट्वेल्व सो कॉर्डिनेट्स कसे होतील माझे कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास तर या केसमध्ये मला भेटत आहेत बेटा फाय बाय ट्वेल्व कॉमा रूट थ्री बाय ट्वेल्व फाय बाय ट्वेल्व कॉमा रूट थ्री बाय ट्वेल्व तर हे इथं यामध्ये आपण काय केलं सिक्स के जीला ओरिजिनवरती घेतलेलं आहे ठीक आहे आपण आता हाच न्यूमरिकल ओरिजिन चेंज करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात सो so, हा माझा आहे इक्विल ट्रायंगल या पद्धतीने ठीक तर एक काम करतोय मी ओरिजिन घेतोय बेटा आता इथं कुठेतरी अगेन दिस इज अ सिक्स के जी दिस इज टू के जी दिस इज फोर के जी नाव वी आर हॅव्हिंग द व्हॅल्यूज ओरिजिन कुठं घेतोय पहा तर मी ओरिजिन कन्सिडर करतो आहे इथं हा माझा ओरिजिन असेल ठीक आहे हा काय असेल माझा ओरिजिन असेल या पद्धतीने हा जर ओरिजिन झाला तर मला आता प्रत्येकाचे कॉर्डिनेट्स फाईंड आउट करावे लागतील हे डिस्टन्स आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं होतं हे डिस्टन्स किती आहे बेटा तर ते आहे रूट थ्री बाय टू ओके दॅट डिस्टन्स इज रूट थ्री बाय टू हे डिस्टन्स रूट थ्री बाय टू आहे हा माझा वन बाय टू आहे हा माझा वन बाय टू आहे तर याचे कॉर्डिनेट्स काय होतील तर याचा एक्स कॉर्डिनेट बनेल झिरो याचा एक्स कॉर्डिनेट बनेल झिरो वाय कॉर्डिनेट बनेल रूट थ्री बाय टू ओके याचा एक्स कॉर्डिनेट बनेल वन बाय टू कॉमा झिरो आणि याचा एक्स कॉर्डिनेट बनेल मायनस वन बाय टू कॉमा झिरो कारण हा ओरिजिनच्या लेफ्ट साइडला आहे सो बाय यूजिंग द फॉर्म्युला ऑफ एक्स सेंटर ऑफ मास अगेन एक काम करूयात याला वन कन्सिडर करतो याला टू कन्सिडर करतो याला थ्री कन्सिडर करतो सो एम वन किती आहे आपल्याकडे सिक्स x1 वन किती आहे बेटा तर तो आहे मायनस वन बाय टू एम टू किती आहे आपल्याकडे 2. x2 टू किती आहे 0. प्लस एम थ्री किती आहे 4 के जी आणि त्याचा x कोऑर्डिनेट किती आहे 1 बाय टू डिवायडेड बाय सिक्स प्लस टू प्लस फोर ओके सो दिस विल बिकम एज अ मायनस थ्री प्लस टू बाय ट्वेल्व सो इन धिस केस द आन्सर इज मायनस वन बाय सिमिलरली आय कॅन गेट द y सेंटर ऑफ मास एम वन आहे सिक्स के जी वाय वन आहे झिरो एम टू आहे टू के जी वाय टू आहे रूट थ्री बाय टू प्लस एम थ्री आहे फोर के जी आणि हा वाय आहे झिरो बेटा तर किती भेटेल मला ट्वेल्व तर टू कॉमा टू हे कॅन सॉरी टू टू कॅन्सल मला भेटेल इथं रूट थ्री बाय ट्वेल्व तर या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॉर्डिनेट्स माझे कसे होत आहेत तर कॉर्डिनेट्स पहा कॉर्डिनेट्स माझे येत आहेत आता मायस वन बाय ट्वेल्व कॉमर रूट थ्री बाय ट्वे रूट थ्री बाय ट्वे सो दीज आर द कॉर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ मास तर हे पाच जसं आपण ओरिजिन चेंज केलं तसे माझे सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स चेंज झालेले ठीक इथं किती भेटलं होते आपल्याला फाय बाय ट्वेल्व रूट थ्री बाय ट्वेल्व सेकंड केसमध्ये आपल्याला किती भेटत आहेत ते सो दॅट इज मायनस वन बाय ट्वेल्व रूट थ्री बाय ट्वेल्व ओके ठीक द नेक्स्ट पार्ट नाव द सेंटर ऑफ मास ऑफ कंटिन्युअस बॉडीज अगेन आता जेव्हा आपण याचं सेंटर ऑफ मास फाईंड आउट करणार आहोत कंटीन्यूअस बॉडीज कंटीन्यूअस मास डिस्ट्रीब्यूशन फर्स्ट विल ट्राय टू अंडरस्टँड व्हाट इज कंटीन्यूअस मास डिस्ट्रीब्यूशन कंटीन्यूअस मास डिस्ट्रीब्यूशन ठीक आहे तर माझ्याकडे तीन प्रकारचे असतात तर एक असतं माझ्याकडे लिनियर मास डेन्सिटी दुसरा असतो माझा सरफेस मास डेन्सिटी आणि तिसरा असेल माझ्याकडे वॉल्यूम मास डेन्सिटी व्हॉल्यूम मास डेन्सिटी व्हाट इज लिनियर मास डेन्सिटी सिंपल सिंपल पद्धतीने प्रयत्न करूयात सपोज करा एक रॉड आहे या पद्धतीने आणि मी तुम्हाला सांगतो की या रॉडची लेंथ आहे टेन मीटर या रॉड ची लेंथ आहे टेन मीटर आणि याचा मास आहे टेन के जी याचा मास आहे टेन के जी आता मी काय करतोय बेटा मी तुम्हाला सांगितलं की याचे दोन इक्वल पार्ट करा ठीक आहे परपेंडिक्युलरली दोन इक्वल पार्ट करा आणि मी आता तुम्हाला क्वेश्चन विचारला की प्रत्येक पार्टचा लेंथ किती असेल आणि त्याचा मास किती असेल तर इथं साहजिकच आहे तुमचं आन्सर काय असेल की सर दोन्ही पार्ट इक्वल मास आणि इक्वल लेंथ असेल म्हणजेच पाच मीटर आणि पाच के जी पाच मीटर आणि पाच के जी ठीक आहे आन्सर तर करेक्ट आहे पण माझा क्वेश्चन हा आहे की तुम्हाला कसं कळालं की त्यांचे इक्वल पार्ट्स होतील किंवा इक्वल लेन्थ ठीक आहे लेन्थ चला लेन्स समजून जाईल पण मास जा. याच्याकडे पाच के जी आहे याच्याकडे मास पाच फॅक्टरवरती डिसाईड केलं कुठल्या गोष्टीवरती डिसाईड केलं का असं आहे की आपण पूर्वीपासून करत आलोय म्हणून आता पण ते तसंच असेल नाही तर याचं रिझन समजून घ्यायचा प्रयत्न करा रिझन काय थोडक्यात या रॉडच्या लेन्थवरती मास माझं इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे समजतंय का या रॉडच्या लेंथ वरती मास माझ इक्वल डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे हे पहा आपला पाच मीटर आणि हा पण आपला पाच मीटर तो कशा पद्धतीनं पहा तर हा पाच के जी आणि तुम्ही म्हणताय की सर याचं पाच मीटर हा पण माझा काय बेटा पाच के जी आणि तुम्ही म्हणताय की हा माझा पाच मीटर ठीक आहे समजत so, आहे सो एक काम करूयात आपण मास आणि लेंथचा रेशो घ्यायचा प्रयत्न करूया तिन्ही केसमध्ये फर्स्ट केसमध्ये मास किती आहे टेन लेंथ किती आहे टेन मीटर तर हा रेशो किती आला बेटा टेन सॉरी वन सिमिलरली याच्यासाठी जर पाहिलं याच्यासाठी हा रेशो किती येईल फाय डिवायडेड बाय फाईव्ह वन याच्यासाठी हा रेशो काय येईल फाय डिव्हायडेड बाय फाईव्ह वन थोडक्यात काय याच्यामध्ये इन केस ऑफ अ लिनियर मास डेन्सिटी द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओर द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट म्हणून याला काय बोललं जातं लिनियर मास डेन्सिटी आणि हा असेल लॅमडा हा काय असेल लॅमडा ओके ठीक खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे त्यानंतर असेल माझा सरफेस मास डेन्सिटी सरफेस मास डेन्सिटी हा असेल माझा सिग्मा आणि त्यानंतर असेल व्हॉल्यूम मास डेन्सिटी हा असेल माझा वॉल्यूम तर सरफेस मास डेन्सिटीमध्ये काय होते बेटा तर लॅमिनार ऑब्जेक्ट जे आहेत ठीक आहे आता लॅमिनार ऑब्जेक्ट किंवा ही प्लेन शीट तर या प्लेन शीटमध्ये जे काही मास आहे ना तर ते मास काय होतो ओर द एरिया इट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणून याला काय बोललं जातं सरफेस मास डेन्सिटी आणि तिसरा असेल माझ्याकडे व्हॉल्युम मास डेन्सिटी द ऑब्जेक्ट लाईक स्पियर ट्यूब याच्यामध्ये काय होतं तर माझं जे काही मास आहे ओवर द व्हॉल्युम युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलं जातं ओवर द वॉल्यूम काय केलं जातं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केलं जातं ठीक तर हे कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन आहे नाऊ व्हॉट आर द फॉर्म्युलेज किंवा कंटिन्यूअस मास डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये आपण सेंटर ऑफ मास कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो तर सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्युअर इंटिग्रेशन टेक्निक यूज करावी लागेल ठीक आहे तर हा असेल माझा एक्स सेंटर ऑफ मास एक्स सेंटर ऑफ मास आता पा डिनॉमिनेटरमध्ये माझं काय असलं पाहिजे टोटल मास असलं पाहिजे आणि मध्ये काय असलं पाहिजे मास इंटू डिस्टन्स मल्टिप्लिकेशन ठीक तर मास आपलं व्हेरी होणार आहे म्हणून मी इथे लिहितो इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एम अँड इंटिग्रेशन ऑफ डी एम इंटिग्रेशन ऑफ डी एम तर आता इथं करायचं नाही आहे डी एम डी एम कॅन्सल सो आन्सर इज इंटिग्रेशन ऑफ एक्स नो बेटा ते असं होणार नाही ओके ते असं होणार नाही आहे तर इंटिग्रेशन ऑफ डी एम काय असेल इंटिग्रेशन ऑफ डी एम असेल टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट इंटिग्रेशन ऑफ डी एम इज नथिंग बट द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट Okay? So, सिमिलरलीय so, से ऑफ मै मेरा फाइंड आउट करता इज इक्वल टू वाय इंटू डीएम डिवाइडेड बाय इंटीग्रेशन ऑफ डीएम ओके सो धीस विम एज वाई इंटू डीएम डिवाइडेड बाय कैपिटल एम इंटीग्रेशन ऑफ डीएम इज नथिंग बट द टोटल मस ऑफ द ऑब्जेक्ट हाँ पाजे मजा टोटल मास सो अपने फॉर्मुला यूज क्या टू ऑप्टेन देंटर ऑफ मास फॉर डिफरंट ऑब्जेक्ट तर याच्यामध्ये आपण सगळ्यात अदोगर घेतोय रॉड ओके ठीक आहे तो प्युअर इंटिग्रेशन मेथड आहे तर समजून घ्या रॉड असेल तो सो जेस्ट आय विल कन्सिडर वन रॉड हा एक रॉड घेतोय बेटा या रॉडची लेंथ कन्सिडर करतोय एल या रॉडची लेंथ किती कन्सिडर करतोय एल ठीक आहे आणि या रॉडचा मास कन्सिडर करतोय कॅपिटल एम टोटल मास या रॉडचा मास किती कन्सिडर करतोय मी कॅपिटल एम ठीक आहे तर पुन्हा मला काय करायचं आहे से याचं से सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचं जो फर्स्ट स्टेप इज गोइंग टू तर आपण इथं काय करतोय ओरिजिन घेतोय सपोज करा मी या एंडला ओरिजिन घेतोय ठीक आहे या रॉडच्या लेफ्ट एंडला मी ओरिजिन घेतो आहे म्हणजे जे काही मेजरमेंट करणार आहे मी इथून करणार आहे ठीक नाव इन द इंटिग्रेशन मेथड वी आर गोइंग टू कन्सिडर वन स्मॉल एलिमेंट आपण काय करतोय इथं एक छोटा एलिमेंट कन्सिडर करते जाऊन एक्स डिस्टन्स वरती जाऊन एक छोटा एलिमेंट कन्सिडर करते है। जो किसान छोटा एलिमेंट चल डीएम छोटा एलिमेंट असेल बेटा डीएम प्रोसिजर समझू घया का अपन ओरिजिन घेतला ओरिजिन आपण काय का इंटीग्रेशन मेथड यूज आहे सो वी हैव कंसीडर स्मॉल एलिमेंट डी एक्स किती आहे त्याची डी एक्स आहे आणि त्याचा मास किती आहे बेटा इथं तर त्याचा मास आहे डी एम आणि ते ओरिजिनपासून किती डिस्टन्सवरती आहे सो इट इज ॲड एक्स डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन ठीक आहे मी पुन्हा एकदा सांगतोय व्हिडिओचा हा जो काही पार्ट आहे या लेक्चरचा हा जो काही पार्ट आहे हा कम्प्लिटली इंटिग्रेशन बेस्ड आहे बऱ्याच लोकांना इथं खूप अडचणी होतील सो so, मी तुम्हाला एक सजेस्ट करतोय मॅथमॅटिकल मेथड्स इंटिग्रेशनचं जे काही लेक्चर आहे जस्ट गो थ्रू दॅट अँड देन ट्राय टू वॉच धिस व्हिडिओ ठीक आहे हा हे लेक्चर पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही इंटिग्रेशनचं लेक्चर पाहिलं नसेल तर एकदा जस्ट गो थ्रू दॅट त्यानंतर तुम्हाला हे लेक्चर समजेल ठीक आहे नाऊ वॉट विल बी द मास डी एम डीएम मास कसं भेटेल हे बा हा रॉड आहे युनिफॉर्म रॉड आहे म्हणजेच काय हे जे काही टोटल मास आहे ना तर लेंथ वरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालं असणार आहे म्हणजेच काय फॉर मास एम कॅपिटल एम लेंथ किती आहे बेटा एल आहे लेंथ किती आहे एल आहे तर माझ्याकडे छोट मास आहे डीएम त्याची लेंथ किती आहे डीएक्स त्याची लेंथ किती आहे बेटा डीएक्स तर या दोघांचा रेशो कसं असला पाहिजे कॉन्स्टंट जर रेशो कॉन्स्टंट असेल तर आपण याला क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो तर क्रॉस मल्टिप्लाय कसं करणार M into dx, which is equal to dm into l. ok So I am interested in dm. Dm mala dm is equal to m by l into dx. dm is equal to m by l into dx. Now we will utilize the formula x center of mass that will be equal to x into dm divided by integration of dm. X into dm divided by integration of dm. ना वॉट इज इंटिग्रेशन ऑफ डी एम आपण आत्ताच पाहिलं तर हा काय असेल टोटल तो मास तर हा काय असेल बेटा टोटल मास नाय विल जस्ट पुट द व्हॅल्यूज डी एम ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे तर डी एम ची व्हॅल्यू आहे बेटा एम बाय एल इंटू डी एक्स एम बाय एल इंटू डी एक्स डिवायडेड बाय एम डिवायडेड बाय एम तर याच्यामध्ये एम बाय एल कॉन्स्टंट आहे मी त्याला बाहेर काढू शकतो तर तो बनेल एम बाय एल डिवायडेड बाय एम इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स नाव वी आर इंटरेस्टेड इन द लिमिट्स आता मला या इंटिग्रेशनचं लिमिट्स माहिती असणं गरजेचं आहे लिमिट म्हणजे काय तर या एक्स व्हेरिएबल काय भेटा तर एक्स आहे तर या एक्सची कमीत कमी व्हॅल्यू किती बनू शकते तर या एक्सची कमीत कमी व्हॅल्यू झिरो बनू शकते ठीक तर ते असेल आपलं लोअर लिमिट आणि या एक्सची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती बनू शकते तर ती असेल कॅपिटल एल सो याचे लिमिट्स काय बनतील बेटा याचे लिमिट्स बनतील झिरो टू एल याचे लिमिट्स काय बनतील झिरो टू एल इथं काय होईल हा एम हा एम कॅन्सल आउट होईल ओके सो द एक्सप्रेशन विल बिकम ॲज वन बाय इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू एल एक्स इंटू डी एक्स झिरो टू एल एक्स इंटू डी एक्स ना आपल्याला इंटिग्रेशनचा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे इंटीग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स देश टू एन प्लस वन डिवाइडेड बाय एन प्लस वन ओके ठीक सिमिलरली मेरे का इंटीग्रेशन ऑफ एक्स इंटू डीएक्स एक्स ऐसी पावर किसी बने वन बने सर आंसर किसी बेटा एक्सरेस टू वन प्लस वन डिवाइडेड बाय वन प्लस वन सो आंसर विल बी इक्वल टू एक्स स्क्सर विल बी इक्वल टू एक्स स्क्वे बाय टू सो धिस विल बिकम एज वन अपॉन एल आन्सर आहे माझं एक्स स्क्वेअर बाय टू आणि याचे जे काही लिमिट्स आहेत झिरो टू एल लिमिट्स काय आहेत माझे झिरो टू एल ओके नाव जस्ट रिप्लेस द एक्स विथ एल दिस विल बिकम ॲज एल स्क्वेअर बाय टू मायनस झिरो स्क्वेअर बाय टू सो आय विल गेट द आन्सर एल बाय टू आय विल गेट द आन्सर एल बाय टू आता याचा वाय सेंटर ऑफ मास्क किती असेल बेटा तर वाय डायरेक्शनमध्ये जर बघितलं तर याचे कॉर्डिनेट्स नाही आहेत वाय डायरेक्शनमध्ये वाय डायरेक्शन मध्ये मला याचे कॉर्डिनेट्स भेटत नाही आहेत म्हणजे झिरो झिरो आहेत वाय डायरेक्शन मध्ये ठीक आहे सो वाय सेंटर ऑफ मास माझा त्याचा किती बनेल झिरो समजत आहे व्यवस्थित पा इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे बऱ्याच अडचणी होऊ शकतात ठीक आहे जस्ट आय विल टेक अ ब्रेक ऑफ टू मिनिट ट्राय टू सी वन मोर एक्झाम्पल ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ सेमी सर्क्युलर रिंग तर अझ्युम करा की माझ्याकडे कर एक सेमी सर्क्युलर रिंग आहे ओके सो फर्स्ट आय विल कन्सिडर द एक्स अँड वाय एक्सिस कारण याच्यामध्ये ते खूप महत्वाचं आहे सो धिस इज माय वाय एक्सिस अँड धिस इज गोइंग टू बी माय एक्स एक्सिस आता काय करतोय मी इथं एक रिंग ठेवतोय सेमी सर्क्युलर रिंग सेमी सर्क्युलर काय यूज केलं तेही सांगेन पुढे सर्क्युलर यूज केलं असतं तर काय झालं असतं ओके सो दिस इज सेमी सर्क्युलर रिंग ठीक आहे कन्सिडर करा या रिंगची रेडियस आहे कॅपिटल आर या रिंगची रेडियस आहे कॅपिटल आर आणि या रिंगचं टोटल मास आहे कॅपिटल एम रिंगचं मास काय आहे आपलं कॅपिटल एम अगेन इथं पण जर पाहिलं तुम्ही तर इथं काय असेल तर इथं पण लिनियर मास डेन्सिटी असेल हे जे काही कॅपिटल एम मास आहेत हे जे काही कॅपिटल एम मास आहे तर या लेंथवरती या लेंथवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालं असेल तर ती लेंथ किती असेल बेटा तर तो सेमी सर्क्युलर आर्क आहे म्हणजेच ती त्याची आर्क लेंथ असेल ओके तर ते किती बनेल बेटा तर ते बनेल पाय आर म्हणजेच कॅपिटल एम मास कशावरती डिस्ट्रीब्यूट झालंय तर या लेंथवरती पाय आर लेंथवरती डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ठीक आहे चलो इथंपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक ना आता एक काम करूयात विल कन्सिडर अगेन याच्यामध्ये पण काय करतोय आपण एक छोटा एलिमेंट कन्सिडर करतोय काय करतोय आपण एक छोटा एलिमेंट कन्सिडर करतोय ठीक हा एलिमेंट माझा ओरिजिन सोबत एक अँगल बनवेल ठीक आहे थिटावरती जाऊन आपण एक छोटा एलिमेंट कन्सिडर केलेला आहे थिटावरती जाऊन आपण एक छोटा एलिमेंट कन्सिडर केलेला आहे आणि तो ओरिजिन सोबत एक छोटा अँगल बनवतोय दॅट अँगल इज नथिंग बट द डी थिटा हे बा इथं पाहून घ्या याला कसं करतोय थिटावरती जाऊन इथून इथंपर्यंत अँगल घेतो मी थिटा थिटावरती जाऊन एक छोटा एलिमेंट कन्सिडर करतोय ठीक आहे समजतंय तर तो एलिमेंट त्याचा मास मी घेतोय डी एम त्याचा मास मी घेतोय डी एम मास किती आहे त्याचा डी एम आणि तो जो काही एलिमेंट असेल तर एक काम करूयात तो एलिमेंट घेऊयात आपण डी वाय तो काय असेल माझा डी वाय एलिमेंट असेल म्हणजेच या एलिमेंटची लेंथ असेल डी वाय आणि तुम्ही जर पाहिलं तर हा काय करतोय हा एलिमेंट माझा या ओरिजिन सोबत एक अँगल बनवतोय सपोज दॅट अँगल इज दि छोटा एलिमेंट आहेत छोटा मास असेल सो अँगल पण काय असेल माझा छोटा असेल आहे अँगल पण काय असेल माझा छोटा असेल ठीक आहे तर आता याची लेंथ किती बनेल याची लेंथ किती आहे डी वाय तर ती काय भेटा तर ती आहे आर्क लेंथ आर्क लेंथ आपण कसं फाइंड आउट करू शकतो आर्क लेंथ आर्क लेंथ इज इक्वल टू एस इज इक्वल टू, टू आर इंटू थीटा ठीक आहे सो डी वाय कसं भेटेल मग मला सो डी वाय मला भेटेल या पद्धतीनं डी वाय विल बी इक्वल टू डी वाय इज इक्वल टू आर इंटू डी थिटा आहे डी वाय विल बी इक्वल टू आर इंटू डी ठिटा कळत आपण हे कसं केलं तर आर्क लेन्थ हा जो काही छोटा एलिमेंट कन्सिडर केला ना बेटा हा याची लेंथ आहे ती डी वाय आणि ती कशी भेटेल मला आर्क लेंथ ती आर्क लेंथ असेल सो दिस इज द आर्क अँगल आर्क अँगल आपला डीटा आहे ओके okay. आणि रेडियस किती आहे तर कॅपिटल आ तर मी लिहू शकतो डी वाय इज इक्वल टू आर इंटू डी डी इज इक्वल टू आर इन्टू डी टीटा तर तो जो काही आपला मास आहे डी एम मास तो कुठल्या वरती आहे बेटा डी वाय वरती पण डी वायची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे सर डी वायची व्हॅल्यू व्हॅल्यू आलेली आहे आर इन्टू डी टीटा सो या दोघांचा रेशो आता काय असला पाहिजे माझा कॉन्स्टंट असला पाहिजे कारण ते कसं आहे तर लिनियर मास डेन्सिटी आहे सो यांना आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात याचं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असेल तर ते कसं असेल बेटा एम इंटू आर इंटू डी टिटा इज इक्वल टू डी एम इंटू पाय आर डी एम इंटू पाय आर सो आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ डी एम विच इज इक्वल टू एम इंटू आर इंटू डी ठिटा डिवायडेड बाय पाय इंटू आर 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 कॅन्सल आय विल गेट द व्हॅल्यू ऑफ डी एम विच इज इक्वल टू एम डिवायडेड बाय पाय इन्टू डी थीटा एम डिवायडेड बाय पाय इंटू डी ठिटा ठीक समजत आहे काही अडचण याच्यामध्ये चल तर आपण पुढे जाऊयात नेक्स्ट तर आता इथे जर बघितलं तुम्ही तर याचं जे काही कॉर्डिनेट भेटेल एक्स एक्सिस वरती तो झिरो भेटेल वाय एक्सिसवरती मला फाइंड आऊट करायचं आहे एक्स एक्सिसवरती का तर तो इथे जर बघितलं असेल तर तो सिमेट्रिक आहे ठीक आहे जेवढा पोर्शन लेफ्टला आहे तेवढाच पोर्शन माझा राईटला आहे सो त्याचा एक्स सेंटर ऑफ मास कुठे येईल माझा एक्स सेंटर ऑफ मास कुठे येईल सो आय विल गेट द एक्स सेंटर ऑफ मास विच विल बी इक्वल टू झिरो एक्स सेंटर ऑफ मास माझा झिरो असेल ठीक आहे तर माझं इंटरेस्ट काय आता वाय सेंटर ऑफ मास फाइंड आऊट करणे तो वाय सेंटर ऑफ मास will be equal to y dm divided by integration of dm y dm divided by integration of dm so this will become as integration of y into dm divided by total mass m divided by total mass m so now just we will put the values so this will become as y डी है, ची वैल्यू विल बी इक्वल टू एम डिवाइडेड बाय पाय इंटू डी थीटा डिवाइडेड बाय एम सो हेर यू कैन सी एम एम विल गेट कैंसल आई विल गेट इंटीग्रेशन ऑफ वाय बाय पाय इंटू डी थीटा वाय बाय पाय इंटू डी थीटा ना वॉट इज वाय वॉट इज वायर वाय का बेटा ये जे दिता वर्टिकल डिस्टन्स सो दिस इज गोइंग टू बी वाय तुम्ही पाहू शकता जर मी ऑब्जेक्ट इथं कन्सिडर केला असता ठीक आहे हा एलिमेंट इथं जर कन्सिडर केला असता तर, के तर वाय माझा कमी झाला असता इथं घेतला असतं तर वाय वाढला असता इथं घेतला असतं तर वाय वाढला असता सो so, वाय व्हेरिएबल आहे तर तो वाय ऑप्टेन करायचा कसा इथं जर पाहिलं तर, तर हा एक तुम्हाला राईट अँगल ट्रँगल दिसेल ठीक आहे मी इथे ड्रॉ करतोय बा हा वाय हा राईट अँगल ट्रँगल आय एम इंटरेस्टेड इन धिस वाय हा अँगल आहे थिटा हा आहे रेडियस कॅन टेक साइन याच्यामध्ये जर मी साईन थिटा घेतलं तर साईन थीटा कसं भेटेल साईन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट डिवायडेड बाय विल गेट द व्हॅल्यू ऑफ वाय विच विल बी इक्वल टू आर साइन थिटा वाय विच विल बी इक्वल टू आर साइन थिटा ठीक नाव यू कॅन रिप्लेस धिस आता आपण याच्यामध्ये त्याला रिप्लेस करू शकतो धिस विल बिकम ॲट आर साइन थीटा डिवायडेड बाय पाय इन्टू डी थीटा ओके एकदा हे चेंजेस करून घेतले तर आपण याला ॲडजस्ट करूयात ॲडजस्ट केल्यानंतर पहा हे कसं बनेल सो धिस विल बिकम ॲज आर डिव्हायडेड बाय पाय इंटिग्रेशन ऑफ साईन थिटा इंटू डी थिटा आता यामध्ये काय राहतं तर या आपल्याला याचे लिमिट्स फाइंड आउट करायचे आहेत लिमिट्स म्हणजे काय तर या थिटाची थिटा इज अ व्हेरिएबल तर हा जो काय अँगल थीटा आहे याची कमीत कमी व्हॅल्यू किती असेल तर याची कमीत कमी व्हॅल्यू पा जर हाय एलिमेंट आपण इथं घेतला असता तर याची कमीत कमी व्हॅल्यू झिरो झाली असती आणि जर हाय एलिमेंट आपण इथं घेतला असता तर याची जास्तीत जास्त व्हॅल्यू झाली असती वन एटी डिग्री म्हणजेच काय याचे लिमिट्स किती येतील बेटा तर इथे येतील झिरो टू पाय लिमिट्स किती आले याचे झिरो टू पाय ठीक तर मी याला पुढे कॅरी करतोय सो धिस विल बिकम ॲट्स आर डिवायडेड पाय इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू पाय इंटिग्रेशन ऑफ साईन थिटा विथ रिस्पेक्ट टू थीटा तो साईन थिटाचे इंटिग्रेशन असेल मायनस कॉस थिटा आणि या ज्या काही आपल्या व्हॅल्यूज आहेत ते या पद्धतीने असतील सो मायनस बाहेर काढूयात आपण मायनस आर डिव्हायडेड बाय पाय सो धिस विल बिकम ॲज अ कॉस पाय मायनस कॉस झिरो इक्वल टू माइनस वन माइनस वन सो आंसर विल बी इक्वल टू टू आर डिवाइडेड बाय पाई आंसर विल बी इक्वल टू टू आर डिवाइडेड बाय पाई सो वाय सेंटर ऑफ मै पर्टिकुलर क्वेश्चन मे सो दैट विल बी इक्वल टू टू आर डिडेड बाय okay? नाव द नेक्स्ट पार्ट सो वी ट्राय टू सी सम ऑफ द कॉर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ मास फॉर सिमेट्रिकल ऑब्जेक्ट तर आपण काय करणार आहोत सिमेट्रिकल ऑब्जेक्ट साठी सेंटर ऑफ मास फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो जस्ट द फर्स्ट पार्ट सिस्टम ऑफ टू पॉइंट मासेस सेंटर ऑफ मास डिवाइड द डिस्टन्स इन द इनव्हर्स प्रपोर्शन ऑफ द मास तर हे जे काही डिस्टन्स आहे ना भेटा तर या पद्धतीनं तो डिव्हाइड करेल इनवर्स प्रपोर्शनमध्ये ओके सो जस्ट वी नीड टू रिमेंबर दिस पार्ट त्यानंतर एनी जिओमेट्रिकल सिमेट्रिक ऑब्जेक्ट ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल तर त्याच्या जिओमॅट्रिकल सेंटरवरती सो फॉर एक्झाम्पल आता जिओमेट्रिकल सेंटरवरती so, सेंटर तर माझ्याकडे काय असेल हा सर्कल असेल किंवा हा डिस्क असेल किंवा मग माझ्याकडे एक स्क्वेअर प्लेट असेल माझ्याकडे काय असेल इथं स्क्वेअर प्लेट असेल तर बेटा याचं सेंटर ऑफ मास कुठं असेल तर त्याच्या जिओमॅट्रिक सेंटरवरती तर हे असं का तर ते कसे आहेत ऑब्जेक्ट तर ते माझे जो सिमेट्रिक ऑब्जेक्ट आहेत सो फॉर द सिमेट्रिक ऑब्जेक्ट सेंटर ऑफ मास कुठं असेल तर माझा सेंटर ऑफ मास असेल त्याच्या सेंटरवरती ठीक तर आपण याचं एक सिम्पल एक्झाम्पल समजून घ्यायचा प्रयत्न करूयात ओके जस्ट आय विल रिमूव्ह दिस सो विल डू द एक्झाम्पल तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं बेटा तर या एक्झाम्पल दिलं आहे अ लेटर इज प्रिपेयर्ड फ्रॉम अ युनिफॉर्म कार्डबोर्ड विथ शेप ई सॉरी विथ शेप अँड डायमेन्शन्स ॲज शोन इन द फिगर लोकेट इट सेंटर ऑफ मास तर हे पहा तर याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला तर याच्यामध्ये दिलंय एक लेटर ई प्रिपेअर केलं आहे आपण विथ अ युनिफॉर्म कार्डबोर्ड कार्डबोर्ड कसा है? आहे माझं युनिफॉर्म आहे आणि तो कसा आहे सिमेट्रिक तर युनिफॉर्म आणि सिमेट्रिक जर असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असतो आपला तर त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या जिओमेट्रिक सेंटरवरती असेल सो हेअर यू कॅन सी टोटल टेन कार्डबोर्ड्स माझ्याकडे किती कार्डबोर्ड आहेत दहा कार्डबोर्ड आहेत हे कसे दिसत आहेत तर हे स्क्वेअर प्लेट दिसत आहेत मला ह्या कशा दिसत आहेत स्क्वेअर प्लेट हेर यू कॅन सी दिस इज द फाय सेंटीमीटर दिस इज थ्री सेंटीमीटर तर याचा प्रत्येकाचा किती झाला हा वन सेंटीमीटर झाला आणि हा वन सेंटीमीटर झाला ओके हे काय झालं माझं वन सेंटीमीटर वन सेंटीमीटर तर याचा अर्थ काय तर ही माझी स्क्वेअर प्लेट आहे याचं सेंटर ऑफ मास कुठं असेल तर त्याच्या जिओमेट्रिक सेंटरवरती ठीक आहे तर आता असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करायचंय तर प्रत्येकाचं जिओमॅट्रिक सेंटर ऑप्टेन करायचं आणि त्या जिओमॅट्रिक सेंटरचे कॉर्डिनेट फाइंड आऊट करायचे ठीक आहे तर प्रत्येकाचे मला आता काय करायचे जिओमॅट्रिक सेंटरचे कॉर्डिनेट फाइंड आऊट करायचे तर याच्यामध्ये मी काय करतोय पहा सो फर्स्ट आय विल चूज द ओरिजिन मी ओरिजिन घ्यायचा प्रयत्न करतोय तो कन्सिडर करा तो जो काही ओरिजिन घेतोय बेटा तर तो ओरिजिन मी या पद्धतीने घेतोय ठीक आहे तर मी एक्स आणि वाय एक्सिस या पद्धतीने घेतोय आत्ता विथ रिस्पेक्ट टू धिस ओरिजिन मला काय करायचं तर प्रत्येक पॉइंटचे कॉर्डिनेट्स फाईंड आऊट करायचे प्रत्येक पॉईंटचे सो so, दिस इज वन सेंटीमीटर दिस इज वन सेंटीमीटर म्हणजेच काय सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती झालं वन सेंटीमीटर हे वन सेंटीमीटर हे वन सेंटीमीटर हे वन सेंटीमीटर हे वन सेंटीमीटर सो हा ओरिजिन होतोय म्हणून मी काय लिहितो इथं झिरो कॉमा झिरो ठीक या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे वन सेंटीमीटर तर याचे कॉर्डिनेट्स काय बनतील वन कॉमा झिरो ओके सो डायरेक्शन डायरेक्शनमध्ये पाहूयात तर हा किती आहे वन सेंटीमीटर व्हर्टिकल ओरिजेंटल किती असेल झिरो तर हा बनेल माझा झिरो कॉमा वन सिमिलरली हा बनेल माझा झिरो कॉमा टू त्यानंतर हा बनेल माझा वन कॉमा टू आणि हा बनेल माझा टू कॉमा टू समजतंय का हा माझा झिरो कॉमा टू हा माझा वन कॉमा टू हा माझा असेल टू कॉमा टू आणि हा बनेल माझा झिरो कॉमा वन सिमिलरली ऑब्जेक्ट जर बघितलं जेवढं माझं पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे तसंच माझं निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे म्हणजेच काय निगेटिव्ह वाय डायरेक्शनमध्ये म्हणजेच काय तर याचे कॉर्डिनेट आता या सेवन सेवनचे कॉर्डिनेट काय बनतील तर ते बनतील झिरो मायनस टू एट चे क्वाटेट काय बनतील तर ते बनतील ठीक आहे सेवनचे बनतील झिरो मायनस वन एट चे बनतील झिरो मायनस टू नाईनचे बनतील वन मायनस टू टेन चे बनतील टू मायनस टू ओके सो दिस ऑब्जेक्ट इथ सिमेट्रिक व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये बघितलं तर तो सिमेट्रिक आहे तर त्याचं सेंटर ऑफ मास इन व्हर्टिकल डायरेक्शन काय येईल तर तो झिरो झिरो येईल वाय सेंटर ऑफ माझा सेंटर ऑफ मास माझा काय यायला हवाय या केसमध्ये तर तो येईल बेटा झिरो झिरो असं का आहे तुम्ही पहा जसं वर्दी आहे तसंच खालती आहे हे काय आहे तर मास आणि कॉर्डिनेटचं मल्टिप्लिकेशन जेव्हा मी मल्टिप्लाय करेन तेव्हा ते काय करतील एकमेकांना कॅन्सल आउट करतील सो वी कॅन डू धिस हे कसं झिरो येतं पहा विल गो विथ द सिक्वेन्स हे जे काही नंबरिंग केलं आपण त्याच नंबरिंग प्रमाणे चालतोय आता मला या कार्डबोर्डचं मास दिलेलं नाही मी इथं अझ्यूम करतोय की याचं मास किती आहे एम प्रत्येक कार्डबोर्डचं प्रत्येक स्क्वेअर प्लेटचं मास मी अज्युम करतोय एम सो एम इंटू जीरो प्लस पुढ़ कि बेटा तो नॉट एम इंटू जीरो वाई मे घतो सो दैट विल बी इक्वल टू एम इंटू टू दैट विल बी इक्वल टू एम इंटू टू एम इंटू टू प्लस पुढ़ किगेन दैट विल बी इक्वल टू एम इंटू टू प्लस एम इंटू टू वाय डायरेक्शनमध्ये पहा एम इन टू टू एम इन टू 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 तर या तिघांचे वाय कॉर्डिनेट्स काय आहेत तर दोन 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 याच पद्धतीने आहेत प्लस फोर्थचं किती येईल बेटा तर ते येईल एम इन टू वन फिफ्थचं किती येईल फिफ्थ येईल एम इन टू झिरो तो ओरिजिन आहे सिक्सचं किती येईल सिक्सचं बनेल माझं एम इन टू झिरो सिक्सचं किती बनेल माझं एम इन टू झिरो ओके फॉर सेवन सेवनचं बनेल एम इन टू मायनस वन एटचं बनेल एम इंटू मायनस टू नाईनचं बनेल एम इंटू मायनस टू टेनचं बनेल एम इंटू मायनस टू एम इंटू मायनस टू इट इज डिवायडेड बाय टेन एम माझ्याकडे असे टोटल किती कार्ड बोर्ड आहेत भेटा तर दहा कार्ड बोर्ड आहेत सो इथं पा प्लस टू एम मायनस टू एम कॅन्सल प्लस टू एम मायनस टू एम कॅन्सल प्लस टू एम मायनस टू एम कॅन्सल प्लस एम माइनस एम कैंसल है so, तो झीरो है सो वाय सेंटर ऑफ मै इज गोइंग टू बी जीरो वाई सेंटर ऑफ मस इज गोइंग टू बी जीरो तो इतने मैं सकते कि सिमेट्रिक है तो ऑब्जेक्ट वर्टिकल वर्टिकल अपवर्ड वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन मे सिमिलरली एक्स सेंटर ऑफ मास एक्स सेंटर ऑफ मास कैन बी ऑप्टेन और पार्टिकल नंबर वन एक्स कॉर्डिनेट इज झीरो और पार्टिकल नंबर टू एक्स कॉर्डिनेट इज वन और पार्टिकल नंबर टू एक्स कॉर्डिनेट इज टू और पार्टिकल नंबर फोर एक्स कॉर्डिनेट इज जीरो और पार्टिकल नंबर फाइव एक्स कॉर्डिनेट इज झिरो सिक्स इट इज वन और सेवन इट इज जीरो और एट इट इज जीरो और नाइन इट इज वन और टेन इट इज टू और टेन इट इज टू डिव्हायडेड बाय टेन एम टेन एम तो इन टू ज़ीरो एम सो नॉन ज़ीरो टर्म्स चेक करूयात एम टू एम टू एम

जिओमॅट्रिकल सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट तर त्याच्या जिओमॅट्रिक सेंटरवरती तो असेल नाव नेक्स्ट वी आर हॅव्हिंग द आयसोसेलियस ट्राएंग्युलर प्लेट अँड देन वी आर हॅव्हिंग द राईट अँगल ट्राएंग्युलर प्लेट तर माझ्याकडे आयसोसिलियस ट्रायँग्युलर प्लेट आहे आणि ट्रायंग्युलर राईट अँगल ट्रायंग्युलर प्लेट आहे सो फॉर आयसोसिलियस ट्रायंग्युलर प्लेट द एक्स सेंटर ऑफ मास इज झिरो अँड वाय सेंटर ऑफ मास विल बी इक्वल टू एच बाय थ्री

सेमी सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस आर तर याचं सेंटर ऑफ मास असेल फोर आर एम डिवायडे सॉरी फोर आर डिवायडेड बाय थ्री एम सो ॲज अ होमवर्क जर तुम्हाला पॉसिबल झालं तर यू यस yes, यू कॅन ट्राय धिस हे होमवर्क तुम्ही करू शकता होमवर्क याला तुम्ही इंटिग्रेशन मेथडने करा ट्राय करा याला इंटिग्रेशन मेथडने यू कॅन युटिलाइज द रिझल्ट ऑफ रिंग रिंगचा रिझल्ट यूज करू शकता कारण डिस्क आहे याचा अर्थ काय तर नंबर ऑफ रिंग्स जर मी याच्यात विथ इनक्रीजिंग रेडियस ॲड करत गेलो तर तो काय बनतो बेटा डिस्क बनतो सो त्याचा यूज करून तुम्ही हे एक्सप्रेशन ऑप्टेन करू शकता सो यू कॅन ट्राय ऑन युअर ओन फॉर हेमिस्पेरिकल शेल ऑफ रेडियस आर एक्स सेंटर ऑफ मास इज गोइंग टू बी झिरो अँड वाय सेंटर ऑफ मास विल बी इक्वल टू आर बाय टू सो दीज आर द डिफरंट ऑब्जेक्ट्स आणि याचं सेंटर ऑफ मास आपल्याला डायरेक्टली टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे ओके सो आपल्याला त्यांनी काय केलं आहे सेंटर ऑफ मास डायरेक्टली टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे सो so अगेन दिस इज द क्वेश्चन सो so, हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्कसाठी असेल यू कॅन ट्राय दिस क्वेश्चन ओके दिस इज द सॉल्ड क्वेश्चन इन द टेक्स्टबुक सेम करायचा आहे यस यू कॅन अज्यूम द ओरिजिन मी तुम्हाला इथे एक हिंट देऊ शकतो सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम विचारलेला आहे तर हे पा हे सर्क्युलर रिंग आहेत तर सगळ्यांचे सेंटर ऑफ मास हे सॉरी हॉलोस्पियर्स आहेत काही फरक नाही पडणार हॉलोस्पियर्स तर प्रत्येकाचा सेंटर ऑफ मास त्याच्या जिओमॅट्रिक सेंटरवरती येईल तर याला तुम्ही या पद्धतीने सॉल्व करा हा ओरिजिन घ्या यू कॅन टेक धिस ओरिजिन याला ओरिजिन पकडा तर याचे कॉर्डिनेट्स किती बनतील बेटा तर याचे कॉर्डिनेट्स बनतील झिरो कॉमा झिरो ठीक आहे राह धिस इज टोटल टेन सेंटीमीटर धिस इज टोटल टेन सेंटीमीटर तर या बीचे कॉर्डिनेट्स किती बनतील तर या बीचे कॉर्डिनेट्स बनतील बेटा या केसमध्ये द कॉर्डिनेट्स ऑफ बी विल बी इक्वल टू टेन कॉमा झिरो तर याचा रेडियसचा मला जास्ती यूज होणार नाही कारण याचा सेंटर ऑफ मास कुठं आला या ऑब्जेक्टचा तर त्याच्या जिओमॅट्रिक सेंटरवरती तर त्याचे कॉर्डिनेट्स काय तर टेन कॉमा झिरो याचे कॉर्डिनेट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आर इज इक्वल टू वन सेंटीमीटर सो ठीक आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजेच आपण इथं अँगल इथं जर याला परपेंडिक्युलर टाकला तर हा परपेंडिक्युलर काय करेल याला बायसेक करेल सो सेम क्वेश्चन फाईव्ह सेंटीमीटर इथं बनेल सो अज्यूम दिस एज अ वाय दिस इज गोइंग टू बी अँगल सिक्स्टी डिग्री हा सिक्स्टी डिग्री होईल सो वाय विल बी इक्वल टू रूट थ्री बाय टू वाय विल बी इक्वल टू रूट थ्री बाय टू ओके सो याचे नॉट रूट थ्री बाय टू वी नीड टू कॅल्क्युलेट ध धिस मागच्या गेसमध्ये रूट थ्री बाय टू आलो होतं कारण सायन सिक्स्टी इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय नॉट टॅन सिक्स्टी घेऊयात टॅन सिक्स्टी इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय फाइ वाय इज इक्वल टू टान सिक्स्टी इंटू फाईव्ह टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू असते रूट थ्री सो धिस विल बिकम आहे फाय रूट थ्री वाय कॉर्डिनेट याचा बनेल फाय रूट थ्री एक्स कॉर्डिनेट असेल फाईव्ह सेंटीमीटर आणि हा असेल माझा फाय रूट थ्री मे बी मी चुकीचं कॅल्क्युलेशन करत असेल जस्ट डू द कॅल्क्युलेशन ऑन युअर ओन मी पुन्हा एकदा म्हणतो मी इथं काहीतरी चुकीचं कॅल्क्युलेशन करू शक करत असेल ठीक सो कमेंटमध्ये हे न सांगता तुम्ही स्वतः याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला दोन पॉईंटचे कॉर्डिनेट्स काढून दिलेले आहेत तुम्हाला आता याचा कॉर्डिनेट फाइंड आउट करायचं सो धिस इज फाय सेंटीमीटर हा वाय भेटला मला तो फायव कॉमा वाय त्याचे कॉर्डिनेट बनेल तर वाय मला या पद्धतीने ऑप्टेन करता येईल सो वाय विल बी इक्वल टू फाय इन टू थिटा ओके सो दिस इज गोइंग टू बी द होमवर्क रिमेनिंग पार्ट डू इट ऑन युअर ओन स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा नाव सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स यातल्या बऱ्याचशा कॅरेक्टरिस्टिक्स अशा आहेत की त्या आपल्याला समजणार नाही आहेत यातल्या कुठल्या कुठल्या लक्षात ठेवायच्या त्या पाहूयात आपण सेंटर ऑफ मास इज हायपोथेटिकल पॉईंट ऍट विच एंटायर मास ऑफ द बॉडी कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द सेंटर ऑफ मास तर हे आपल्या लक्षात ठेवायचंय नाव द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज सेंटर ऑफ मास इज अ लोकेशन इट इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी ते काय तर लोकेशन आहे ते कॉर्डिनेट्स आहेत ती कुठलीही फिजिकल क्वांटिटी नाही आहे ओके सो सेंटर ऑफ मास म्हणजे काय तो एक पार्टिकल आहे पार्टिकल इक्वॅलंट ऑफ अ गिव्हन ऑब्जेक्ट दिलेल्या ऑब्जेक्टला मी पार्टिकल कन्सिडर करू शकतो कुठं तर त्याच्या सेंटर ऑफ मासला का तर मला काय करायचं बेटा आय नीड टू आय वॉन्ट टू अप्लाय द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन सो तिसरा पार्ट पण महत्त्वाचा आहे ना द फोर्थ पॉइंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट सेंटर ऑफ मास इज द पॉईंट ऍट विच द फोर्स इज अप्लाइड इट कॉजेस ओनली द लिनियर एक्सेलरेशन बेटा तो लीनियर एक्सलरे भेटेल एंग्यूलर एक्सलरे भेटना ठीक सो फोर्थ पॉइंट इज इम्पॉर्टंटर फिफ्थ पॉइंट पाला सेंटर ऑफ मास इज लोकेटेड एट द सेंट्रॉइड फॉर रिजिड बॉडी ऑफ यूनिफॉर्म डेंसिटी ओके इट लाइज ऑन द जोमेट्रिकल द सिमेट्रिक ऑब्जेक्ट ठीक सो दिस अगेन इम्पॉर्टंट वन त्यानंतर इंटरनल फोर्सेस नेवर चेंज द लोकेशन ऑफ सेंटर मास सो काही एक्झाम्पल आहेत कोल्युजनमध्ये ठीक एक्सप्लोजन असेल किंवा कोल्युजनमध्ये असेल तेव्हा मला या गोष्टीचा यूज करायचा आहे ठीक आहे नो नीड टू रिमेंबर धिस पॉईंट याच्याबद्दल जास्त विचार नका करून नाही विचार केला तर ते तुम्हाला सोपं पडेल ओके फॉर अ सिस्टम ऑफ पार्टिकल सेंटर ऑफ मास नीड नॉट कोइन्साइड विथ एनी ऑफ द पार्टिकल कोइन्साईड होऊ शकतो किंवा होऊ शकणार पण नाही पण असं नेसेसरी नाही की तो कोइन्साइड झाला पाहिजे वाय बॅलेसिंग अँड ऑब्जेक्ट ऑन अ पिओ द लाईन ऑफ एक्शन ऑफ वेट मस्ट पास थ्रू द सेंटर ऑफ पास अँड द्युवोट ओके क्वाइट ऑफ अन इज एन अनस्टेबल इक्विलिबियम आता हा पॉइंट आपल्याला टॉर्क अँड कपल इथं समजेल पिओट म्हणजे काय कशा पद्धतीने त्या गोष्टी असतील आणि यालाच बोललं जातं अनस्टेबल हे कशामध्ये असेल तर अनस्टेबल द दॉट इज अनस्टेबल इक्विलिब्रियम हे आपल्याला शिकायचं आहे जेव्हा आपण टॉर्क कपल वगैरे शिकू त्यामध्ये या गोष्टी शिकवल्या जातील सो so, आत्ता तरी या पॉईंटचा आपल्याला जास्त विचार करायचा नाही नेक्स्ट अगेन धिस पॉईंट इज इम्पॉर्टंट इफ देर इज अन ऍक्झियल सिमेट्री फॉर अ घ्युअन ऑब्जेक्ट द सेंटर ऑफ मास लाइज ऑन द ॲक्सिस ऑफ सिमेट्री सेंटर ऑफ मास माझा कुठं राहतो बेटा तर तो राहतो माझा ॲक्सिस ऑफ सिमेट्रीवरती ओके ठीक नऊ द नेक्स्ट पार्ट इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इट इज ॲनॉलॉगस टू द सेंटर ऑफ मास म्हणजे सिमिलरच आहे ॲनोलॉगस याचा अर्थ काय तर सारखं आहे ठीक आता हे कशाशी रिलेटेड आहे सेंटर ऑफ मास माझा फोर्सशी रिलेटेड असतो तर सेंटर ऑफ ग्रैविटी कैशी तर अती टॉर्क शी रिलेटेड आती सो सेंटर ऑफ ग्रैविटी इट इज अ पॉइंट इट इज पॉइंट अराउंड टॉर्क एक्टिंग ड्यूट ऑफ ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज झिरो ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज झिरो सो टॉर्क टॉर्क म्हणजे काय असतं बेटा तर आत्ता मी फक्त डेफिनेशन सांगतो टॉर्क इज नथिंग बट द फोर्स इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स हे तुम्ही टेन पर्यंत कधी ना कधी ऐकलेलं असेल तर इथं फक्त लक्षात ठेवास सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इट इज सिमिलर टू द सेंटर ऑफ मास म्हणजे हा पण एक काय असणार आहे पॉईंट असणार आहे पण तो असा पॉईंट uh, आहे अराउंड विच टॉर्क ॲक्टिंग ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज झिरो तर इथं टॉर्क किती असला पाहिजे माझा झिरो असला पाहिजे फॉर द ऑब्जेक्ट विच आर हॅव्हिंग विच आर ऑन द अर्थ म्हणजे जे काही ऑब्जेक्ट आहेत जे काही अर्च सरफेसवरती आहेत ठीक आहे त्याचं सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोइन्साईड्स कोइन्साइड्स इफ ऑब्जेक्ट लाइज इफ ऑब्जेक्ट लाइज ऑन सरफेस ऑफ अर्थ जर एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या वरती असेल तर त्याचं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय होतं बेटा कोइन होतं हे असं का तरी इथं आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय घेतोय कॉन्स्टंट घेतोय सो माझा जो काही टॉर्क असेल त्या केसमध्ये टॉर्क माझा मला काय भेटतो झिरो भेट ओके okay? फक्त याच्याबद्दल एवढीच माहिती असू द्या इट इज ॲनॉलॉगस्ट टू सेंटर ऑफ मास इथं काय झिरो असतं तर टॉर्क टॉर्क झिरो असतो कशामुळे टॉर्क ॲक्टिंग ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्यामुळे काय असेल हे झिरो असेल ओके समज तर टॉर्क झिरो असेल टॉर्क झिरो असल्यामुळे okay? हा असा पॉईंट आहे ज्याच्या अराउंड माझा टॉर्क काय असला पाहिजे बेटा झिरो असला पाहिजे आणि जे काही ऑब्जेक्ट माझे सरफेस सरफेसवरती आहेत तर त्याच्यामध्ये त्याचा सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोइन होत असते इट इज इम्पॉर्टंट फक्त एवढंच लक्षात ठेवा सिम्पल डेफिनेशन आहे ना आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर आज आपण सगळ्यात महत्वाचं पाहिलं सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास फॉर टू पार्टिकल सिस्टम फॉर एन पार्टिकल सिस्टम अँड फॉर कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन ठीक आहे आपण सेंटर ऑफ मास ला डिफाईन केलं टू पार्टिकल सिस्टम एन पार्टिकल सिस्टम आणि कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनसाठी आणि त्यानंतर आपण काय पाहिलं बेटा तर आपण पाहिलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला जास्त डिटेलमध्ये नाहीये सो वी आर नॉट गोईंग इन द डिटेल ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सो so, आपण म्हणून त्याला काय केलं डिफाईन केलं अजून आपण टॉर्क किंवा मोमेंट ऑफ कपल याच्याबद्दल काही माहिती घेतली नाहीये सो सेंटर so, ऑफ ग्रॅव्हिटी बद्दल मी तुम्हाला इथे जास्त माहिती नाही देऊ शकत जेव्हा आपलं टॉर्कचं लेक्चर असेल तेव्हा मी थोडंसं अजून त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन ओके okay? सो so, आजच्या लेक्चरमध्ये आपण सेंटर ऑफ मास ला डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलाय अँड इन शॉर्ट वी हॅव ट्राय टू सी द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ओके सो डॅट इट दॅट वॉज द लास्ट स्लाइड ऑफ दिस लेक्चर या लेक्चरची ती शेवटची स्लाईड होती जर तुम्हाला काही डाऊट असेल तर यू कॅन पोस्ट द टाउट इन आवर ॲप ॲपमध्ये आपल्याकडे डाऊट इंजन आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचा डाऊट पोस्ट करू शकता किंवा वाय टी वरती कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही क्वेश्चन पोस्ट करू शकता ओके okay? ठीक तो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये